वेलकम टू सेशन 3 होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. व्हाट इज मीन बाय डिग्री? वी हैव लर्न दिस टॉपिक इन आई थिंक 7th और 8th स्टैंडर्ड. व्हाट इज मीन बाय डिग्री? सपोज दिस इज अ टर्म 2x, देन व्हाट इज अ डिग्री? हियर डिग्री ऑफ अ वेरिएबल, वेरिएबल विच वेरीज x, ची पावर, पावर ऑफ अ वेरिएबल इन गिवन टर्म, याला म्हणतो आपण डिग्री. मग याची डिग्री किती आहे? 1 आहे. मग अशा प्रकारचं तुमचं इक्वेशन 2x प्लस 3y हे दोन व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे, परंतु याची डिग्री किती आहे? 1 आहे. याची डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणून याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. डिग्री 1 आहे म्हणून लिनियर इक्वेशन. समजा असं तुमचं पाव टर्म आहे 4xy, 4 कॉन्स्टंट आहे, त्याची डिग्री 0 धरतो आपण. व्हेरिएबल एक्स आहे, पावर दिलेली नाही 1, याची 1. सम ऑफ इंडायसेस, पावर ऑफ, सम ऑफ इंडायसेस ऑफ पावर ऑफ व्हेरिएबल, सम ऑफ पावर्स ऑफ व्हेरिएबल इन गिवन टर्म, सम ऑफ पावर्स ऑफ, याला म्हणतो आपण डिग्री. 4xy, समजा पुढची टर्म आहे 3y, याची 1, सारखी आहे का? नाही. जेव्हा ही डिग्री प्रत्येक टर्मची सारखी येईल तेव्हा त्याला म्हणणार आपण होमोजिनियस इक्वेशन. पुढची डेफिनेशन काय आली आता? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मग होमोजिनियस इक्वेशन काय डेफिनेशन? इफ सम ऑफ इंडायसेस, इंडायसेस म्हणजे पावर्स, सम ऑफ इंडायसेस म्हणजे पावर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म, पावर ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म इज 2. का? किती डिग्रीचं पाहिजे? 2 पाहिजे. सम ऑफ इंडायसेस ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म, प्रत्येक टर्म मधल्या व्हेरिएबलच्या पावरची बेरीज किती पाहिजे? 2. देन इट इज कॉल्ड, आणि मग त्याला म्हणणार आपण कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. इट इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. उदाहरणार्थ 2xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 हे इक्वेशन बघा. याची डिग्री 1, याची डिग्री 1, दोघांची एकच टर्म आहे, ही सिंगल टर्म आहे. सेपरेट वाचतो का आपण? 2xy प्रॉडक्ट जिच्यात असतो ती सिंगल टर्म असते. याच्यात व्हेरिएबलची बेरीज 2, याची पण 2, याला म्हणतात होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0, याला पण डिग्री 2, याची 1 प्लस 1 2, याची 2, सेम आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. अशा प्रकारच्या इक्वेशनला म्हणतो आपण होमोजिनियस इक्वेशन. पण समजा असं असेल एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0, याची डिग्री 2, याची 1 प्लस 1 2, याची 2, पण याची किती आहे? 1 आहे. याला डिग्रीच नाही म्हणजे 0 आहे. आहे का सगळ्यांची डिग्री सारखी? नाही. मग याला म्हणत नाही होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस म्हणजे काय? डिग्री सेम आहे असा कन्सेप्ट. केमिस्ट्रीमध्ये पण हा कन्सेप्ट होता, होमोजिनियस मिक्सचर एकमेकापासून वेगळे करता येत नाही, ते होमोजिनियस मिक्सचर. आपल्याकडे होमोजिनियस डिग्री आहे म्हणजे काय? सगळ्यांच्या पावरची बेरीज सेम आली पाहिजे, त्याला म्हणतात. समजा ही पावर 2 ऐवजी 3 आली, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3. पावर 4 आली, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 4. एन आली, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री एन. असा हा होमोजिनियसचा कन्सेप्ट आहे. मग याचा आपल्या लाईनशी काय संबंध आहे? तर त्याच्यासाठी आहे आपल्याला पुढचा थेरम आपण बघणार आहोत. बघा हा तो संबंध सांगणारा होमोजिनियसचा आणि आपला काय संबंध आहे लाईनचा. तर बघा ती कंबाईंड इक्वेशन, कंबाईंड इक्वेशनचा आपण प्रूफ बघितला आहे जनरलमधला. दोन लाईनचं कंबाईंड म्हणजे गुणाकार करून येणारं इक्वेशन. कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स कुठून जाणाऱ्या?
ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचं जे इक्वेशन येईल प्रॉडक्ट घेऊन ते कसं असतं, होमोजिनियस असतं. आणि किती डिग्रीचं, 2 डिग्रीचं. व्हेरिएबल कोण असतात, एक्स अँड वाय. कसं, लेटस से प्रूफ. एकदम सोपा प्रूफ आहे, कधी न येणारा, म्हणजे येणार नाही, पण याच्यावर पुढचा बराचसा पार्ट डिपेंड आहे. मग आपण ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन घेऊ. आता ओरिजिन मधून जाणारी लाईन कोणत्या प्रकारची असते, वाय इक्वल टू एम एक्स, किंवा आपली जर जनरल लाईन असेल ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, ही जनरल लाईन. हिच्यातला कॉन्स्टंट कट केला की हिच्यात फक्त काय राहतात, एक्स आणि वायच शिल्लक राहतात. आणि ज्या लाईनमध्ये एक्स आणि वाय शिल्लक राहतात ती ओरिजिनमधून जाते. मग अशा दोन लाईन घेऊ आपण, मग लेट ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू झिरो अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू झिरो बी टू लाईन्स थ्रू ओरिजिन. ह्या कुठून जाणाऱ्या लाईन आहे, ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन आहेत असं मानू. मग तुम्हाला माहिती आहे की जर ह्या ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन असेल तर कंबाईंड इक्वेशन कसं काढतो आपण, अँड देअरफॉर कंबाईंड इक्वेशन इज, त्यांचं कंबाईंड इक्वेशन कसं काढतो, कंबाईंड इक्वेशन इज ए वन एक्स प्लस बी वन वाय इंटू ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू झिरो. आता प्रूव करण्याची गरज नाही, वी हॅव सीन द प्रूफ ऑलरेडी. ओके, मग यांचं प्रॉडक्ट घ्या, दॅट इज, मग काय येईल त्यांचं प्रॉडक्ट, ए वन ए टू, एम आय करेक्ट, ए वन ए टू इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए वन बी टू एक्स वाय प्लस बी वन ए टू वाय एक्स म्हणजेच एक्स वाय प्लस बी वन बी टू वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. सिम्प्लिफाय ती टर्म, आपण काय करू, ए वन ए टू दोन नंबर आहे, कंबाईन करा, त्यांची पुन्हा एक नवीन संख्या येईल. प्लस इथं काय कॉमन आहे, ए वन बी टू प्लस ए टू बी वन सेम आहे, एक्स वाय प्लस बी वन बी टू इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. थोडा वेळ लेट आपण ए वन ए टू ही एक नवीन संख्या येईल, तिला नाव दिलं ए, ए वन बी टू प्लस ए टू बी वन दोन टर्म एकत्र आल्या म्हणून टू टाइम्स एच. आणि ही बी वन बी टूला थोड्या वेळ मी म्हटलं बी, देन इक्वेशन बिकम्स, देन इक्वेशन बिकम्स, जे कंबाईंड इक्वेशन आहे त्याचं रूपांतर कसं तयार होईल, ए एक्स स्क्वेअर, बघा ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. हे तुमचं इक्वेशन तयार झालं, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. आणि हे इक्वेशन कसं आहे बघा, हे इक्वेशन कसं आहे, हे इक्वेशन कसं आहे, विच इज, याची डिग्री 2, याची 1 प्लस 1 2, याची 2, विच इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, एक्स आणि वाय ह्या व्हेरिएबलच्या लँग्वेजमध्ये आहे. आणि म्हणजेच हा थेरम आहे, म्हणून म्हटलं की एकदम सोपा थेरम आहे, परीक्षेला विचारत नाही, पण हे इक्वेशन आपल्याला मिळालं, कोणतं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मग आता हे कुठून जाणार, दोन लाईनचं आहे, ओरिजिनचं आहे. मग असं इक्वेशन नेहमी ओरिजिनमधून जाणार दोन लाईनच रिप्रेझेंट करतं का, हा एक प्रश्न आहे. की आता हे इक्वेशन कुठून आलं हे आपण सरळ बघतो आहे की ए वन ए टू ऐवजी ए घेतला, ए वन बी टू प्लस बी वन ए टू ऐवजी टू एच घेतला, बी वन बी टू बी घेतला. आता हे दिसतंय म्हणून ठीक आहे, पण आता फक्त मी अशा प्रकारचं एखादं इक्वेशन दिलं आणि तुम्हाला सांगितलं की हे ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं आहे का, असेल का, त्याच्यासाठी आपल्याला पुढचा थेरम बघावा लागेल, तेव्हा ते कळेल की अशा प्रकारचे इक्वेशन ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईन्सच असतं का. त्याच्यासाठी बघूया पुढचा थेरम, मग त्याच्यावरचा थेरम, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अँड एक्स अँड वाय म्हणजेच कोणतं, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पण अट आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. जर असं असेल तरच हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं असतं, ओरिजिनमधून जाणाऱ्या नाही तर नाही, ही त्याची अट आहे. ओके का, तर त्याच्यासाठी त्याचा प्रूफ बघावं लागेल. मग या थेरमचा प्रूफ हा परीक्षेला
येणाऱ्यापैकी एक थेरम आहे, लाईव्ह मधला पहिला थेरम जो 3 किंवा 4 मार्काला एक्झामला थेरी क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अँड एक्स अँड वाय, आता हे दिलेलं आहे, नसतं दिलं तरी आपण काय घेऊ, लेट ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0, याला नंबर 1 देऊ. बी होमोजिनियस इक्वेशन, बी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. ओके, एक्स आणि वायच्या भाषेतलं हे आहे. आता हे पेअर ऑफ लाईन्स ओरिजिनमधून जाणारे असतं हे सिद्ध करायचं आहे. आता मागच्या वेळेला 2 लाईन तुम्हाला दिलेल्या होत्या, इथं दिलेलं नाही, डायरेक्ट होमोजिनियस दिलं. मग याच्यात केस घेऊ, केस फर्स्ट ए किंवा बी, आपण पुस्तकात बीसाठी दिलं आहे, ई बी इक्वल टू 0 अँड बी नॉट इक्वल टू 0. समजा बी 0 घेतला तर तुम्हाला काय मिळेल, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, जर बी 0 घेतला तर हे इक्वेशन कसं तयार होईल, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय इक्वल टू 0, टेकिंग एक्स कॉमन, देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट ए एक्स प्लस ट्वाईस एच वाय इक्वल टू 0. म्हणजेच याच्यापासून 2 कंडिशन मिळतील, एक तर प्रॉडक्ट रूल आहे, पहिला फॅक्टर 0 किंवा दोन्ही फॅक्टर ट्वाईस एच वाय इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 0 म्हणजे कोण आहे माहिती आहे ना, एक्स इक्वल टू 0 हे कुणाचं इक्वेशन असतं, वाय ऍक्सिसचं असतं, आणि ही लाईन ए एक्स प्लस बी वाय ही कुठून जाणारी आहे, ओरिजिनमधून जाणारी आहे. याचा अर्थ कुठून जातात, बोथ पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजेच काय, 0 घेतला तरी पण 2 लाईन मिळतात ओरिजिनमधून जाणाऱ्या. तुम्ही म्हणाल बी का बर 0, आम्ही ए 0 घेतो, घ्या ए 0, जरी घेतला तरी एक्स कॉमन घ्या, म्हणजे एक्स प्लस ट्वाईस एच वाय पुन्हा याच प्रकारच्या 2 लाईन मिळतील, फक्त वायऐवजी एक एक्स ऍक्सिस आणि एक ओरिजिनमधून जाणारी लाईन, पुन्हा दोन्ही कुठून जातील, ओरिजिनमधूनच जातील. दोन्ही 0 घेऊन बघा, 2hxy इक्वल टू 0, xy इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 0 किंवा y इक्वल टू 0, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस तेही पुन्हा कुठे जातात, ओरिजिनमधून. पण एवढ्या सगळ्या केसेस डिस्कस करण्यापेक्षा एकच केस डिस्कस केली, केस फर्स्टमध्ये की बी इक्वल टू 0. आता केस सेकंड बघूया, बी नॉट इक्वल टू 0, मग ह्या इक्वेशनमध्ये बी 0 नाही, बी 0 नाही, मग डिवाइड बी टू इक्वेशन 1, 1 नंबरच्या इक्वेशनला बी ने डिवाइड केलं, मग काय येईल तुमचं, ए अपॉन बी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच अपॉन बी एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. एम आय करेक्ट, ऑर्डर लिहिली हा, दॅट इज वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस एच अपॉन बी एक्स वाय प्लस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एम आय करेक्ट, ही तुमची पहिली टर्म आहे, ही मिडल टर्म आहे, मग मला परफेक्ट स्क्वेअर करायचं आहे. टेनची मेथड फॉर परफेक्ट स्क्वेअर, ॲड अँड सबस्ट्रॅक्ट फायनल टर्म, आणि फायनल टर्मचा फॉर्म्युला तुमच्याकडे असेल, माहिती आहे ॲड अँड सबस्ट्रॅक्ट फायनल टर्म कशी काढायची, फायनल टर्म माहिती आहे ना, ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म विच इज इक्वल टू 1/2 इंटू मिडल टर्म्स कोएफिशियंट, इकडे वाय स्क्वेअर आहे, मग वायचा कोएफिशियंट जो असेल तो 1/2 इंटू मिडल टर्म्स कोएफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर, हा तुमचा फॉर्म्युला आहे. 2 कॅन्सल झाला, काय राहिलं बघा, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, ही टर्म ॲड करा सबट्रॅक्ट करा, अँड देअरफॉर यू गॉट वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस एच अपॉन बी एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एम आय करेक्ट अप टिल एनी प्रॉब्लेम? मग आता फक्त सिम्प्लिफिकेशन करूया. आय फिनिश फर्स्ट पार्ट, ओके, हा पहिला पार्ट मी फिनिश करतो. याच्या पुढे काय करणार आपण, स्क्वेअरच्या टर्म एका बाजूला घ्या, देअरफॉर
y square plus twice h upon b xy plus h square x square upon b square. एवढ्याच टर्म मी काय केले, एका बाजूला ठेवले, फक्त परफेक्ट स्क्वेअरच्या टर्म एका बाजूला ठेवले, उरलेल्या टर्म शिफ्ट करतो आहे. मग ही टर्म तिकडे गेली तर काय होईल, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ही टर्म तिकडे गेली, मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. राईट, इन टर्म्स ऑफ स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे, वाय प्लस एच एक्स अपॉन बी वाय प्लस साईन मिडलचा, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, एच एक्स अपॉन बीचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, इकडे एलसीएम घ्या, एलसीएम काय आला, बी स्क्वेअर आला. बी स्क्वेअर येण्यासाठी याला बी ने गुणावं लागेल, मग एच स्क्वेअर मायनस ए बी, आणि दोघांनाही कॉमन काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचं काय घेतलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट तुम्हाला काय मिळेल, वाय प्लस एच एक्स अपॉन बी इक्वल टू, याचं स्क्वेअर रूट माहिती आहे का हो, नाही, मग प्लस मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. एम आय माहीत, करेक्ट, एक्सचं माहिती आहे, बीचं माहिती आहे, ते रूटच्या बाहेर, हा रूटच्या बाहेर, आणि ही टर्म कशी लागते, हा डिस्क्रिमिनंट आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. का, हा झिरो जर झिरो किंवा पॉझिटिव्ह नाही आला तर रूट्स इमॅजिनरी येतील, आणि आपल्याला इमॅजिनरी अँसर नको आहे, लाईन्स आर नॉट पॉसिबल म्हणून. ओके, दोन्हीकडचा एलसीएम घेतला, दॅट इज बी वाय प्लस एच एक्स इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. पुन्हा हीच कंडिशन, एच स्क्वेअर मायनस ए बी मस्ट बी पॉझिटिव्ह. ओके, कारण हा इमॅजिनरी आला, निगेटिव्ह आला तर हा चालणार नाही, झिरो आला तर चालेल, दोन्ही लाईन सेम मिळतील, पण जर निगेटिव्ह आला तर रूट्स इमॅजिनरी येतील, आणि इमॅजिनरी आपल्याला अलाउड नाही म्हणून, आणि म्हणून मग आता अशा प्रकारचे एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या, अँड देअरफॉर बी वाय प्लस एच एक्स इक्वल टू प्लस घेतो आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स, आणि दुसरी लाईन बी वाय प्लस एच एक्स इक्वल टू मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. एम आय करेक्ट, अशा प्रकारच्या दोन लाईन्स मिळतील, दॅट इज एका बाजूला, कारण इकडे एक्स आहे, इकडे एक्स आहे, कलेक्टिंग द टर्म ऑफ एक्स बी वाय प्लस एच इंटू ब्रॅकेट एच, ही टर्म तिकडे गेली, मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इक्वल टू झिरो, अँड बी वाय प्लस एच, ही टर्म तिकडे गेली, प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इक्वल टू झिरो, आणि आर टू लाईन्स पासिंग. दोन्ही लाईन बघा, दोन्ही कोणत्या प्रकारच्या आहे, ए एक्स प्लस बी वाय या प्रकारच्या आहे, बोथ आर ऑफ टाईप ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो. दोन्ही ज्या लाईन आहे त्याच्यामध्ये एक्स आहे, वाय आहे, म्हणजे दोन्ही कोणत्या प्रकारचे आहे, ए एक्स प्लस बी वाय या प्रकारच्या ह्या लाईन आहे. बघा ही कॉन्स्टंट आहे, हा पण पूर्ण कॉन्स्टंट आहे. बघा इथं माझ्याकडनं एच डबल झाला, या बी वाय प्लस एच ह्या कॉन्स्टंट, ही पण एक संख्या पॉझिटिव्ह आली किंवा झिरो आली तरी पण एक कॉन्स्टंट, ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो ह्या प्रकारच्या आल्या, अँड देअर फॉर पासिंग थ्रू ओरिजिन, आणि म्हणून दोन्ही कुठून जातात, पासिंग थ्रू ओरिजिन. दोन्ही लाईन कुठून गेल्या, ओरिजिनमधून गेल्या, याचाच अर्थ काय झाला, अँड देअर फॉर फ्रॉम दू बोथ केसेस काय डिस्कस झालं, झिरो घेतला तेव्हा पण ओरिजिनमधून गेल्या, नाही गेल्या, परफेक्ट स्क्वेअर केला तरी पण ओरिजिनमधून गेल्या, अँड देअर फॉर इक्वेशन, देअर फॉर ए एक्स स्क्वेअर हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे, ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो, रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. कधी, इफ हा फॅक्टर पॉझिटिव्ह किंवा झिरो आला तेव्हा.
हा फॅक्टर जर नेगेटिव आला असता तर लाईन शक्य नव्हत्या. मग यालाच म्हणतो आपण नेचर ऑफ रूट्स किंवा रिमार्क. याच्यावरचे आपण नेचर ऑफ रूट्स किंवा रिमार्क्स बघूया आता. म्हणजे इथपर्यंत आपण आलो हा थेरम 3 मार्काला येणार तुम्हाला. रिमार्क, मग आता या 2 लाईन मिळाल्या तुम्हाला, कुठून जाणाऱ्या? ओरिजिनमधून जाणार. कधी ही कंडिशन असेल तर मग याच्यावरनं याला म्हणतो आपण नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स किंवा आता हे काय आहेत, लाईनचे इक्वेशन आहे म्हणून नेचर ऑफ लाईन्स. जर समजा एच स्क्वेअर मायनस ए बी स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह आला, काहीतरी संख्या आली 2, 3 निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह संख्या आली तर लाईन्स कशा असतील? लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. पहिल्यांदा हा कन्सेप्ट समजून घ्या, मी नंतर तुम्हाला याचा शॉर्टकट सांगतो आहे. लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. ओके, नंतर एच स्क्वेअर मायनस ए बी हा रूटमध्ये जर 0 आला तर राईट साईड काय होईल? त्याची 0 होईल आणि त्यावेळेला लाईन्स आर रिअल अँड को इन्सिडंट. लाईन्स आर रिअल अँड को इन्सिडंट. ओके, को इन्सिडंट पॅरलल किंवा एकमेकांशी मॅच होणार आहे. आणि जर समजा ए स्क्वेअर मायनस ए बी निगेटिव्ह आलाच तर लाईन्स आर नॉट डिटरमाइंड. कसे येतील रूट्स? इमॅजिनरी येतील. आणि लाईन्स आर नॉट डिटरमाइंड त्या कशा आहेत हे आपल्याला कळणार नाही. म्हणून एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 0 घ्यावं लागतं. का? तर लाईन आपल्याला रिअल आणि डिस्टिंक्ट किंवा कोइन्सिडंट पाहिजे आहे. न असणाऱ्या न दिसणाऱ्या लाईन्स आपल्याला नको आहे. आता हा झाला हा कन्सेप्ट, याचा शॉर्टकट सांगतो आहे तुम्हाला. मग आता लेट समजा हे जे इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2xx² प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0 हे काय झालं? ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईनचं इक्वेशन झालं. इथपर्यंत आपण आलो कधी ही कंडिशन असेल तर. ओके, आता दुसरा मार्ग, हे कुठून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन आहे? ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईनचं इक्वेशन आहे. मग मी काय करतो माहिती आहे? लेट वाय इक्वल टू एम एक्स बी वन ऑफ द लाईन. मी दोन्हीपैकी एक लाईन ही घेतो या इक्वेशनमधली. मग ही किंमत याच्यात टाकून द्या अँड देअर फॉर व्हॉट वी गॉट? ए एक्स स्क्वेअर प्लस 2xx आणि वायची किंमत पुन्हा एम एक्स, म्हणजेच एक्स स्क्वेअर एम प्लस बी वाय स्क्वेअर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर थ्रूआउट कट करा, तुम्हाला मिळेल ए प्लस 2xm प्लस बी एम स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज क्वाड्रेटिकच्या लँग्वेजमध्ये लिहितो आहे बी एम स्क्वेअर प्लस 2xm प्लस ए इक्वल टू 0 हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. कोणत्या भाषेतलं? यम. आणि यम आपल्याकडे काय दाखवतो? स्लोप ऑफ टँजंट. हे काय झालं? यमच्या भाषेतलं क्वाड्रेटिक इक्वेशन झालं. आता क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला आठवतं का? बघूया काय आठवतं तुम्हाला. क्वाड्रेटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ यम. क्वाड्रेटिक इक्वेशन आठवतं तुम्हाला? थोडंफार आठवत असेल तर बघा, हे तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन होतं. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याचे रूट्स अल्फा आणि बीटा काय होते? रूट्स होते. मग अल्फा प्लस बीटाची किंमत आपण काय घ्यायचो? मायनस बी अपॉन ए. आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काय घ्यायचो? सी अपॉन ए. ओके, बी एम स्क्वेअर. अँड देअरफॉर इफ हॅविंग 2 रूट्स हे क्वाड्रेटिक आहे, मग प्रत्येक क्वाड्रेटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? 2 रूट्स. ते इथं मानले आपण अल्फा आणि बीटाऐवजी यम वन आणि यम टू. अँड देअरफॉर सम ऑफ रूट्स म्हणजेच यम वन प्लस यम टू हा तुमचा फॉर्म्युला आहे. मायनस बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स. आता एक्स ऐवजी कोण आला आहे व्हेरिएबल?
एक्स ऐवजी कोण आला आहे एम आला आहे, मग कोएफिशियंट ऑफ एम अपॉन कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? कोएफिशियंट ऑफ एम मायनस टू एच अपॉन कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर. बी आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स, आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स किंवा स्लोप्स इक्वल टू एम वन एम टू इक्वल टू एम वन ए अपॉन बी सी अपॉन ए. सी म्हणजे कॉन्स्टंट, इथं कॉन्स्टंट कोण आहे? ए अपॉन कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म बी. आणि हा झाला तुमचा सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्सचा फॉर्म्युला. ओके, आणखी तुमची कंडिशन सुद्धा दाखवतो. अँड रूट्स आर, रूट्स पाहिजे असतील तर रूट्स कसे मिळवायचे? एम इक्वल टू फॉर्म्युला मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. हाच फॉर्म्युला इथे वापरायचा, मायनस बी. आता मायनस बी म्हणजे कोण आहे? कोएफिशियंट ऑफ एम आहे, हा तुमचा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. मग मायनस बी मायनस टू एच प्लस मायनस बी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर फोर एच स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए टाकल्या किमती, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला काय मिळेल? मायनस टू एच प्लस मायनस टू कॉमन घेतला रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन टू बी, टू थ्रू आउट कट झाला, तुम्हाला काय मिळेल? मायनस एच प्लस मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या, याच्यामध्ये पुन्हा हा फॅक्टर आठवतो आपल्या डिस्क्रिमिनंट, याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनंट. तो काय होता? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. हा काय होता? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, तोच आता काय आला? एच स्क्वेअर मायनस ए बी. आणि मग हा जर पॉझिटिव्ह असेल तर रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट, ऐवजी आपण म्हणतो लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. जर एच स्क्वेअर मायनस ए बी झिरो आला तर काय होईल? परफेक्ट स्क्वेअर होईल, लाईन्स आर रिअल अँड इक्वल, असा रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हणायचो. हा जर झिरो आला तर आपण म्हणतो लाईन्स आर डिस्टिंक्ट आणि सॉरी रिअल अँड कोइन्सिडंट, एकमेकाशी मॅच होणाऱ्या. आणि तिसरा एच स्क्वेअर मायनस ए बी तर रूट्स आपण काय म्हणायचो आर इमॅजिनरी, इमॅजिनरी ऐवजी नॉट पॉसिबल. हेच तो कन्सेप्ट पुन्हा पुन्हा रिवाइंड झाला आहे, फक्त लँग्वेज वेगवेगळी आहे. तर हे तुमच्यासाठी समजण्यासाठी मी हा शॉर्टकट वापरला, सम ऑफ रूट्स प्रॉडक्ट ऑफ रूट्स. म्हणजे आपल्याला सम मिळालं, प्रॉडक्ट्स मिळालं, लाईन मिळाल्या, इथपर्यंतचा पार्ट राहिला. याच्यावरचे प्रॉब्लेम्स तर ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. अप टिल वी स्टॉप हिअर. ओके, बाय बाय.